मग त्याला जॉईन करून घेऊ. गिरीश बाब म्हाका एक सांग, एक उत्साह आशिल्लो, जायत्यो टिका जाताल्यो, जायत्यो तुम्ही टिका केल्यो, त्यांच्यानी टिका केल्यो, आणि आज खंय तरी 5 वरां जाल्ली आसात. कशा तरेचो लोकांचो प्रतिसाद आसा लोकांचो? लोकांनी न्ही तिडकीन वोटींग केल्लें आसा, लोकांनी तिडकीन वोटींग केल्लें आसा. आणि ज्या तरेन लोक आपूण जावन भारत सरकारान वोटींग करता, ह्या हेजेर ट्रेंड हो सारको क्लियर दिसता. जेव्हा एक सरकारा विरुद्ध वोटींग जाता, म्हणजे एंटी इस्टॅब्लिशमेंट ज्याका म्हणतात, भरपूर म्हणजे एक म्हणजे मोदीची विरुद्ध वोटींग, एक म्हणजे लोकल सरकाराची विरुद्ध वोटींग, आणि तिसरे तरेचे वोटींग असते लोकल जो कॅन्डिडेट त्यांनी दिला त्या कॅन्डिडेटाच्या विरुद्ध एक वोटींग झाले असा. सो ह्या हेतूतल्यान जो ट्रेंड दिसता तो दिसता ओवरऑल ज्यांनी वोटींग केलां, थोड्यांनी मोदी खातीर अगेन्स्ट वोट केलां, थोडे राज्य सरकारा खातीर वोटींग वोट केलां, आणि थोड्यांनी कॅन्डिडेटा खातीर अगेन्स्ट वोट केलां. सो म्हाका अशें सुद्दां हें की जवळ जवळ बीजेपीच्या खुबशा लिडरांनी आमकां वोटींग दिल्लें आसा, आणि त्या हेजेर क्लियर दिसता की साऊथ गोवा सीट आम्ही सायजेबल वोट्सांनी जिखतले. त्याच बरोबर रिपोर्ट्स मेळटा की नॉर्थाची सिटी आम्ही जिखता. ओके, अदमास किने पर्सेंटेज ओवरऑल तुम्ही आता भोवता असताना किने पर्सेंटेज कशा तरेची पळोवपाक मेळटा मतदारसंघांनी? प्रत्येक सायजेबली जो आमचो सालसेट बेल्ट आसा, जे आमच्या अपेक्षा आशिल्ली त्या अपेक्षा परस बरी वोटींग झाली असा. म्हणजे लास्ट कंपेअर 2019 सुद्धा कंपेअर केलं जाल्यार वोटींग थंय आता आमचे वाढलेले असा. सो इट इज अ गूड सायन. त्याच बरोबर जो हिंदू बेल्टांक जो सायजेबल हिंदू वोट्स टर्न राऊंड झाला आणि तो काँग्रेसीक वोट मारता, काँग्रेसी जो ऑप्शन जिंकता, सो त्या हेजे खातीरही आमकां दिसता की आमी बऱ्या मतांनी हांगा जिंकतले. कितले अदमास मार्जीन कितें आसा? आमी धरता की 25 ते 30 हजार वोटींगाच्या मार्जिनान आमी जिंकपाक जाय. ओके, आणि नॉर्थ गोवा जर पळयलें, नॉर्थ गोवा क्लोज फायट आसा, पूण ज्या तरेन मांद्रे आमी वोटींग आमी पळयतात, त्या वोटींग जर पळयलें जाल्यार लोक तिडकीन भायर सरलेले आसात. आणि इतले वोटींग पार्लमेंटरी इलेक्शनाक केन्नाच जायना, इतले वोटींग पार्लमेंटरी इलेक्शनाक केन्नाच जायना. सो ज्या तरेन लोक भायर सरले आणि वोटींग केल्या, म्हणजे लोक तिडकीन मारतात. सो जेव्हा तिडक असतात त्यांनाच लोक हायर वोटींग येतात, नाल्यार पार्लमेंटरी इलेक्शनाक 60-65% वोटींग उरता. जेन्ना एग्रेसिव्हली भायर सरता आणि एंटी इस्टॅब्लिशमेंट, एंटी इस्टॅब्लिशमेंट म्हणजे एंटी मोदी वोटींगाचे एक थोडे लोक आशिल्ले, एंटी डॉक्टर प्रमोद सावंत, म्हणजे राज्य सरकाराचे फेलियर करप्शन, त्या खातीर लोक भायर सरल्या. तिसरे म्हणजे कॅन्डिडेट, खुबशा बीजेपीच्या कॅडराक कॅन्डिडेट लायक नाशिल्लो, आणि त्या खातीर ह्या कॅडरान ह्या फावटी काँग्रेसीक वोट मारला. आणि म्हाका सकाळच्यान कितलेच बीजेपीच्या लिडरांनी फोन मारला की आम्ही पहिले पावर तुमकां वोट मारला म्हणून सांगता. म्हणजे हितूंतल्यान दिसता की तीन तरेचे तिडकीन लोक वोट मारपाक भायर सरल्यात, आणि ह्या खातीर वोट शेअर हो वाडटा. नॉर्थाकूय आमकां तो पळोवपाक मेळा, साऊथाकूय तो पळोवपाक मेळा, आणि हिंदू बेल्टांनी तर आमकां सायजेबल ह्या फावटी हिंदू वोटर्सांनी वोट केल्लो आसा. ओके, कॅप्टन बाब तुमकां कशा पद्दतीचो रिस्पॉन्स आसा? कारण तुमचेरूय जायत्यो टिका जाताल्यो, लास्ट एंडाक सुद्दां तुमचेर जायते व्हिडियो व्हायरल जाले, कशें पळयता? पळय, पयले सुवातेर हांव सगळ्या लोकांक देव बरें करूं म्हणटा. आयज थोडे संख्येन आयले वोट करपाक, आणि थोड्या जाग्यांचेर म्हाका दिसता तांची पर्संटेज आसा ती मोर देन असेंब्ली. जसे आमचे सिनियर लिडर बाब गिरीशान सांगला की तातूंत एक मेसेज दिता वोटर, असेंब्लीन चड जाले, तिडकेन लोक आयले, एक मेसेज दिता. आणि दुसरे, आता ही लास्ट आमची 20th कॉन्स्टिट्युएंसी आम्ही मुद्दम फोंडे धरलेली की हांगा मात्सो टायम काढपाक. सो सगळे 20 कॉन्स्टिट्युएंसीन जे आम्ही रिस्पॉन्स पळयला, म्हाका दिसता एक बीग बीग पॉझिटिव्ह मेसेज आणि समर्थन फॉर काँग्रेस. ओके, किती एक्सपेक्टेशन किती असा? अदमास एक्सपेक्टेशन किती असा? कितले मार्जिन? ना, आम्ही पहिले सांगला मार्जिन म्हाका दिसता वील बी व्हेरी डिसायसिव्ह, नॉट की टच एंड गो ते पळय म्हणटाले तशें ना. ते इट्स गोईंग टू बी अ व्हेरी डिसायसिव्ह मार्जिन. बीजेपी म्हणटा आम्ही ऑलरेडी म्हणटा लीड घेतली, जिंकले म्हणटा. तांचे कडेन काय ना म्हणपाक न्ही, ते कशे तरी बारीक तांची तर स्ट्रॅटेजी पयशी, कॅम्पेन स्ट्रॅटेजी, तांणी आपणे कितें केलां ते कांयच उलोवंक ना. एन्टायर तांच्या कॅम्पेनिंगान आपणे कितें केलां ते उलोवंक ना. हातून दाखयता 10 वर्सां तुमी रूल केले आनी तुमचे कडेन सांगपाक कांयच ना लोकांक की आपणे अशें अशें केले, कितें बरें केले. तातूंत दाखयता की अच्छे दिवन 2014 कितें प्रोमीस केले ते येवकूच ना. लोकांक आतां परते काँग्रेसीचे अच्छे दिवन जाय. ओके, राजेश बाब फोंड्यानूय वोटींग बऱ्या तरेचे जाल्ले आसात, तुमकां कशा तरेचो रिस्पॉन्स आसा?
बरं बरं वोटिंग झालं, बरं प्रतिसाद मिळा असं आता कॅप्टनांनी सांगले की त्यांची बी जे पीची एक स्ट्रॅटजी आशिल्ली की नाही की पर्सनली टार्गेट करप आणि आमच्या कॅन्डिडेटाक अननेसेसरी खूप पर्सनली टार्गेट केलो, जे आपल्यान किती धाबरसान केले ताजे ताणें फोकस दवरलोच ना. आमचा मॅनिफेस्टो बेस्ड कॅम्पेन झाला, आम्ही लोकांक किती पांच न्याय कसले कसले न्याय दिसले हजेर आमचा कॅम्पेन झाला. आम्ही सदांच आमचा पॉझिटिव्ह कॅम्पेन असतो पण त्यांनी सदांच क्रिटिसाईज केला, आम्ही त्यांच्या कॅम्पेनचा खरंच क्रिटिसाईज पर्सनल लेवला लोकांक ते खं तरी एक नेगेटिव्ह बोर्डार व्हरपा सोदताले आणि आमचा बरो रिस्पॉन्स मिळा. कॅप्टन बाब हो निश्चित निवडून येतात त्याच्या बद्दल आमचा कसलोच दुबाव ना. आणि फोंडेकारांच्या वतीन हांव सगळे जितके हांगा आमचे कार्यकर्ते आसा जाणीन ते आज गेले 20 दीस झटले कॅप्टन विराटोच्या प्रचारात, त्यांचं हांव कॅप्टनाच्या वतीन आभारी आसा, पक्षाच्या वतीन आभारी आसा. थँक्यू थँक्यू थँक्यू.